महाराष्ट्रातील पहिल्या हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन सेवेचा आज शुभारंभ झाला आहे ओझर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी माहिती दिली आहे महाराष्ट्रातील पहिल्या हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन सेवेचा शुभारंभ श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर येथून करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली आहे या पहिल्या अष्टविनायक दर्शन हवाई प्रवेशाला शुभेच्छा देत या सेवेचा गणेश भक्त व भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हानही या निमित्ताने कवडे यांनी केले गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली अष्टविनायक दर्शनाची हवाई सफरीची प्रतीक्षा आज संपली असून श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्या पुढाकाराने आणि सर्व अष्टविनायक देवस्थानचे विश्वस्त मंडळ यांच्या संकल्पनेतून बुधवारी तीस एप्रिल रोजी हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शनाचा प्रारंभ झाला या हेलिकॉप्टरद्वारे दर्शनाचा पहिला मान श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष बी व्ही मांडे माजी अध्यक्ष वसंतराव पोखरकर उद्योजक मीराताई पोखरकर सर्पदंश तज्ञ डॉक्टर सदानंद राऊत डॉक्टर पल्लवीताई राऊत यांना मिळाला महाराष्ट्र शासनाने जुन्नर तालुका पर्यटन म्हणून घोषित केल्यापासून जुन्नर तालुक्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण भारतातून जगभरातून गणेश भक्तांना एकदा तरी अष्टविनायक गणपतीचे दर्शन व्हावे अशी मनोकामना असते सर्व प्रवासाची साधने उपलब्ध असून देखील वेळेअभावी अष्टविनायक दर्शनाचा लाभ काही भाविक घेऊ शकत नाही ही भाविकांची मागणी लक्षात घेऊन श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी पुढाकार घेऊन भाविकांसाठी व जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी कमीत कमी वेळेमध्ये अष्टविनायक दर्शन परिक्रमा पूर्ण होण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे दर्शन हा संकल्प प्रथम श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने सर्व अष्टविनायक देवस्थानच्या पदाधिकारी यांच्या बैठकीत मांडला व हेलिकॉप्टर सेवेचे महत्व ठिकाणी हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली श्री क्षेत्र ओझर ते श्री क्षेत्र गणपती देवस्थान ट्रस्ट या ठिकाणापासून प्रवासात झाल्याचे ओझर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे महागणपती देवस्थान ट्रस्ट रांजणगावचे विजयराव दरेकर वरदविनायक देवस्थान ट्रस्टच्या मोहिनीताई वैद्य बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पालीचे धनंजय धारप चिंतामणी देवस्थान ट्रस्टचे विनोद पवार सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट सिद्धटेक ट्रस्टचे मंदार देव मयूरेश्वर देवस्थान ट्रस्ट आनंद देव, गिरिजात्मक ट्रस्ट मोरगावचे देवस्थान सदाशिव तामाने व जितेंद्र बिडवई यांनी याची माहिती दिली या निमित्तानं मान्यवरांच्या हस्ते अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त यांच्या उपस्थितीत विघ्नहराचा अभिषेक व महाआरती संपन्न होऊन मान्यवर प्रवासी भाविक यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला अल्पोपहार घेऊन मान्यवरांना हेलिपॅडकडे रवाना करण्यात आले या शुभारंभ प्रसंगी हेलिपॅडचे या शुभारंभ प्रसंगी हेलिकॉप्टरचे पूजन अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळ यांच्या शुभाहस्ते करण्यात आले या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे सचिव दशरथ मांडे खजिनदार कैलास घेगडे विश्वस्त रंगनाथ रवडे आनंदराव मांडे किशोर कवडे गणपत कवडे मंगेश मांडे कैलास मांडे विजय घेगडे राजश्री कवडे माजी अध्यक्ष मुरलीधर घेगडे माजी सरपंच जगन्नाथ कवडे बबन मांडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ यांची उपस्थिती होती या अविस्मरणीय क्षणाचे चित्रीकरण देवस्थान ट्रस्टच्या वतीनेही करण्यात आले प्रवासी मान्यवर हेलिकॉप्टरमध्ये मा झाल्यानंतर विद्यार्थी प्रेक्षक ग्रामस्थांनी विघ्नहराच्या नावाचा व टाळ्यांच्या गजरात जयघोष केला सकाळी आठ वाजून पंचावन्न झाली अष्टविनायक परिक्रमा मार्ग ओझर रांजणगाव थेऊर सिद्धटेक मोरगाव महड पाली व लेण्याद्री असा झालाय श्री क्षेत्र ओझरसह जुन्नर तालुक्यातून सर्व अष्टविनायक क्षेत्र यांच्याकडून देवस्थान ट्रस्टच्या अभिनव उपक्रमाचं कौतुक केलं जाते तसेच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्या धाडसी निर्णयाचे व त्यासाठी केलेल्या शासकीय के पाठपुराव्याबाबत भाविक गणेश भक्तांकडून व सर्व अष्टविनायक पदाधिकारी यांच्या कौतुक होत आहे विघ्नहर टाइम्स परिवार व विघ्नहर टाइम्सच्या सर्व प्रेक्षकांकडून देखील या अभिनव उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट विघ्नहर टाइम्स ओझर